नमस्कार, मी अलका सावंत. आज आपण पाहणार आहोत तासगावच्या गणपतीची माहिती. हा लेख लिहिला आहे सुमेधा दिवान कट्टी यांनी. सांगलीपासून 25 किलोमीटरवर असलेले भव्य मंदिर आणि येथील होणारी भव्य रथयात्रा. इथला गणपती हा 1.5 दिवसाचा असल्याने दुसऱ्या दिवशी येथे भव्य रथयात्रा असते. हा मोठा रथ जनसमुदाय ओढत नेतात. समोर ढोल ताशा, अनेक कलाकार आपली कला सादर करतात. पण यंदा करोनामुळे रथयात्रा बंद आहे. पुढील वर्षी मात्र त्याच जोशमध्ये जाणार हे नक्की. 7 मजली गोपुरांचे आणि 231 वर्षांची रथयात्रेची परंपरा लाभलेले तासगाव येथील गणेश मंदिर चांगलेच प्रसिद्ध आहे. मराठ्यांचे सरसेनापती म्हणून पेशवाई काळात दक्षिण मुलुखगिरीत टिपू सुलतान, हैदर खान यांच्याशी लढाई गाजवणाऱ्या परशुराम भाऊंनी या मंदिराची पायाभरणी केली, तर त्यांचे पुत्र अप्पा पटवर्धन यांनी कलशारोहण केले. मराठ्यांच्या स्वराज्य विस्तारात पेशवाईच्या कालखंडात ज्या ज्या सरदारांनी मर्दुमकी गाजविली अशांना दक्षिण भारतातील संस्थाने देण्यात आली. यामध्ये प्रमुख होते ते हरभट बाबा पटवर्धन. पटवर्धन घराण्यातील परशुराम भाऊ पटवर्धन यांना तासगावचा सुभा मिळाला. मूळ पुरुष असलेल्या हरभट बाबांची गणेश भक्ती परंपरागत आली असल्याने परशुराम भाऊ पटवर्धनांनी तासगावमध्ये गणेश मंदिराची उभारणी केली. तासगावचे गणेश मंदिर हे दक्षिणात्य स्थापत्यकलेचा वारसा म्हणूनच ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रात कुठेही आढळणार नाही असे गोपूर हे तासगावच्या गणेश मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. त्याचबरोबर उजव्या सोंडेची गणेश मूर्ती हे दिल अनोखेपण म्हणावे लागेल. तासगावच्या गणेशोत्सवातील रथयात्रेला 250 वर्षांची परंपरा लाभली आहे. पटवर्धन घराण्यातील मूळ पुरुष असलेले हरभट बाबा हे कडवे गणेश भक्त. त्यांचे मूळ गाव कोकणातील गणपतीपुळ्याजवळील कोथवडे. हरभट बाबांनी दुर्वारस प्राशन करून गणेश पूजा केली असल्याचे सांगण्यात येते. परशुराम हे हरभट बाबांचे नातू. पेशवाईमध्ये अनेक लढायांमध्ये मर्दुमकी गाजवलेले. मराठ्यांच्या मुलुखगिरीत दक्षिणेत वावरत असताना तेथील मंदिरांची स्थापत्यकला त्यांना आवडली आणि त्यांनी आपल्या संस्थानामध्ये तासगावला गोपुरांचे गणेश मंदिर उभारले. तासगावचे गणेश मंदिर 3 टप्प्यात पाहण्यास मिळते. 7 मजली 96 फूट उंचीचे गोपूर, भव्य सभामंडप आणि गाभारा. मुख्य मंदिर 9.44 आणि 8.43 मीटर आकाराचे, तर सभामंडप 13.7 आणि 10.36 मीटर आकाराचा आहे. मंदिरात प्रवेश करत असताना गोपूर 7 मजले असून यासाठी कर्नाटकातील गदगहून आणलेल्या दगडांचा वापर करण्यात आला. कर्नाटकातील वडार समाजातील कारागिरांकडून या मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराच्या बांधकामाला तब्बल 20 वर्ष लागली. 1789 मध्ये सुरू असलेले मंदिर उभारणीचे काम 1799 मध्ये परशुराम यांचे पुत्र अप्पाजी पटवर्धन यांनी पूर्ण केले. या मंदिरात उजव्या सोंडेची गणेश मूर्ती आहे. गणेश उत्सवात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचे आगमन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 1.5 दिवसात या गणेशाची मिरवणूक काढण्यात येते. 1785 मध्ये पहिल्यांदा रथयात्रा सुरू करण्यात आली. यासाठी 5 मजली खास रथ करण्यात आला.
प्रारंभी हा रथ लोखंडाचा करण्यात आला होता, मात्र दुसऱ्या वर्षापासून साकवाणी लाकडाचा रथ तयार करण्यात आला. कापूर ओढ्या काठी 700 मीटर अंतरावर असलेल्या कार्तिक स्वामींना भेटण्यास गणेश रथातून जातो. 30 फूट लांब आणि 5 मजली रथ गणेश भक्त दोर खंडाच्या साह्याने ओढत नेतात. यावेळी रथातून गणेश भक्तांवर फुले, गुलाल, पेढे यांची बरसात करण्यात येते. तसेच दर संकष्टीला सायंकाळी 5 वाजता गणेशाची पालखी पश्चिमेस असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात येते. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगायचं. हं, त्यासाठी आजच्या या व्हिडिओवरती आपण आपली मतं, सूचना आणि आपल्याला आवडलेल्या गोष्टी या संदर्भात नक्की कमेंट करा. आणि हो, पुढील भागात आपल्याला आणखीन काय हवं असेल किंवा आणखीन कोणत्या गोष्टीची माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आपलं हे चॅनलही सबस्क्राईब करा आणि आपले हे व्हिडिओ खूप शेअर करा. तर चला मग पुन्हा भेटूया पुढील भागात. नमस्कार.